पाथर्डी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेतील विस्कळीतपणामुळे शेवगाव शहराला 8 ते 10 दिवसातून एकदा पाणी आणि तेही अल्प प्रमाणात आणि गढूळ पाणी पुरवठा केला जातो, त्यामुळे शहरातील नागरिक हैराण झाले आहेत. नागरिकांचा रोष पाहून भाजपा आणि राष्ट्रवादी या दोन्ही प्रमुख पक्षांनी एकमेकावर आरोप प्रत्यारोप करत प्रशासनाला धारेवर धरलं आहे. 2 दिवसात या योजनेचा पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा भाजपाने दिलाय. पाथर्डी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेतील विस्कळीतपणामुळे शेवगाव शहराला 8-10 दिवसातून एकदा आणि तेही अल्प प्रमाणात गढूळ पाणी पुरवठा होत असल्याने शहरातील नागरिक हैराण झाले आहेत. नागरिकांचा रोष पाहून भाजपा आणि राष्ट्रवादी या दोन्ही प्रमुख पक्षांनी एकमेकावर आरोप प्रत्यारोप करत 2 दिवसात या योजनेचा पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. भाजपाच्या नगरसेविका अशोक आहुजा, अरुण मुंडे, कमलेश गांधी, वजीर पठाण, नितीन दहिवाळकर, अंकुश कुसळकर, गणेश कोरडे, दिगंबर कातवटे, दत्ता फुंदे, भीमा भडके यांच्या नेतृत्वाखालील आज सोमवारी सकाळी या योजनेचा उद्भव असलेल्या जायकवाडी जलाशयात जाऊन चरखुदाई, वीज रोहित्र आणि वीज पंप जोडणीच्या कामाची पाहणी केली. चरखुदाईचे काम कमी क्षमतेच्या पॅकनॉल यंत्राद्वारे सुरू असल्यानं संत गतीने होत आहे. तसेच रोहित्राला वीज जोडली नसून विष अश्वशक्तीच्या 10 पंपांपैकी एकही पंप कार्यान्वित न झाल्यानं जलाशयात पाणी अजूनही महानगरपालिकेच्या योजना शून्य कारभारामुळे नागरिकांना पाण्या वाचून वंचित राहावे लागतं, असा आरोप यावेळी अशोक आहुजा आणि अरुण मुंडे यांनी केला आहे. गेले 8-10 दिवसापासून शेवगाव शहराला पाणी नाही. 8-8, 10-10 दिवस पाण्याचा नंबर येत नाही. इतकी वाईट परिस्थिती पाण्याची झालेली आहे. आणि दुसरीकडे जर पाहिलं तर धरणामध्ये मुबलक प्रमाणे पाणी कमी झालं हे खरं आहे, पण असं नाही की पिण्याला पाणी वागणार नाही. पण पाणी असताना सुद्धा पाणी लांब गेल्यामुळं जे नियोजन करायला पाहिजे ते पाणी उचलण्याचं नियोजन प्रशासकाकडून होत नाही. आमच्या आमदार साहेबांनी मध्ये नवीन मोटरी 20 मोटरी आणि तातडीने वीज लाईट पुढे डीपी मशीनसाठी तातडीने कलेक्टर साहेबांकडून पैसे मंजूर करून घेतले आणि ते युद्ध पातळीवर काम सुरू झालं पाहिजे अशा पद्धतीने सूचना दिल्या. आता पाण्याचा फ्लो लांब गेला आणि 20-20 च्या 10 मोटरी तिथं टाकून त्या चरामध्ये टाकायच्या, त्यामुळे शेवगाव पाथडी आणि बाकीच्या गावाचा पाणी पुरवठा सुरळीत होईल अशा पद्धतीने योजना आखली आणि ती युद्ध पातळी व्हावा म्हणून ती भूमिका घेतली. पण दुसरी गोष्ट जर परिस्थिती पाहिली तर ह्या ठिकाणी मोटरी 2 मोटरी इथं बसल्यात, त्याला कुठल्याही स्वरूपाची लाईट नाही, ह्या चालू नाहीत, डीपी बसली त्याला कुठे फ्युजा नाहीत आणि कोणत्याही स्वरूपाच्या इथं बाकीच्या मोटरी आलेल्या नाही. दुसऱ्या बाजूने चोर खदण्यासाठी जो मशीन लावलंय ते 110 मशीन आहे, त्याची कॅपॅसिटी 110 ची आहे. त्याच्याऐवजी 250-350 जे लांब बूमचं मशीन असतं असं बूमचं मशीन जर वापरलं तर चरातला गाळ लवकर आणि खोलवर काढला जाईल. आज शेवगाव शहरामध्ये गेली 10-10 दिवस पाणी सुटत नाही. धरणामध्ये पाणी कमी आहे हे बरोबर आहे, परंतु जी पर्याय व्यवस्था नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदला या ठिकाणी करायला पाहिजे होती, पण या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नगरसेवकांनी भेट दिली असताना या ठिकाणी सगळा दिखाव काम चालू असल्यामुळं त्यांच्या हलगर्जीपणा आणि दुर्लक्षामुळं आज आमच्या शेवगाव शहराच्या जनतेला कमीत कमी 10-10, 12-12 दिवसांनी पाणी मिळत आहे. आज या ठिकाणी आम्ही परिस्थिती पाहिली असताना आम्हाला एक खोटं सांगितलं गेलं की इथं युद्ध पातळीवर काम चालू आहे, परंतु आम्ही समक्ष पाणी केले असताना या ठिकाणी शून्य काम चालू आहे. या ठिकाणी पोकलँड जे मोठं पोकलँड पाहिजे होतं ते छोटं पोकलँडमुळं काम उरकत नाही. या ठिकाणी 20 मोटरी आम्हाला सांगितल्या होत्या, 20 मोटरी या ठिकाणी च्या माध्यमातून आम्ही पाणी पुढे नेऊ, परंतु या ठिकाणी फक्त 2 मोटरी त्यांनी फिट केलेल्या आहेत, ते सुद्धा त्या चालू नाही आहेत. या ठिकाणी नुसते नावापुरतं डीपी उभी केलेली आहेत, त्याच्यामध्ये फ्यूजला सुद्धा तारा नाही आहेत. या हलगर्जीपणामुळं आज आमच्या शेवगाव शहराच्या पाण्याची परिस्थिती वाईट झाली. या कामासाठी आमदार मोनिका राजाळे यांनी तातडीने 14 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आहे, परंतु नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात असल्यानं त्यांच्याकडून मुद्दामून पाणी टंचाई सारख्या गंभीर विषयात दिरंगाई केली जात आहे, असे ते म्हणाले. 2 दिवसात पाणी सुरळीत झालं नाही तर नगरपालिका कार्यालयाला टाळे ठोकू, असा इशाराही त्यांनी दिलाय. या पाणी पुरवठा योजनेवर कुठल्याही प्रकारचं काम चालू नाहीये. एक छोटं पोकलण फक्त इथं चर खांद्याचं काम करते. 10-10 च्या 20-20 च्या हॉसपॉवरच्या इथं 2 मोटरी आहेत, त्यांना अजून कनेक्शन नाही.
म्हणजे कुठल्याही प्रकारचं शेवगावच्या पाणी पुरवठ्यावर मुख्याधिकारी गांभीर्य आहे आणि नगराध्यक्ष सुद्धा गांभीर्याने घेत आहे. ते फक्त एक कसं तरी शेवगावला 10-10 दिवसाआड पाणी पुरवठा करायचा, जसा होईल तसा पाणी पुरवठा करायचा, ह्या एका आणि राज्य सरकारला बदनाम करायचं हा एकमेव कार्यक्रम यांच्यामार्फत चालू आहे. आता आम्ही आता बघितलं इथं धरणावर, धरणात पाणी अजून आहे पण सराच्या माध्यमातून फार मोठा भ्रष्टाचारी तर होतोय. जर जुन्या पाणी पुरवठा योजनेवरून जर या इथपर्यंत जर पाईपलाईन केली तर तातडीने शेवगावला पाणी पुरवठा होऊ शकतो, शुद्ध पाण्याचा पाणी पुरवठा होऊ शकतो. इथं आता तुम्ही सगळ्यात बघितलंय पूर्ण इथून गाळ मिश्रित पाणी शेवगावला चालू आहे आणि तिथं फिल्टर प्लांट सुद्धा बंद आहे आपला, म्हणजे शेवगावच्या सर्व नागरिकांचं आरोग्य धोक्यात आहे. हे आम्ही वेळोवेळी त्यांना निवेदनाद्वारे मागणी केली पण याच्यावर कुठल्या प्रकारे गांभीर्याने घेत नाही. मुख्याधिकारी 8-8 दिवस शेवगावला येत नाही, त्यांना शेवगावच्या पाणी पुरवठ्याचं घेणं नाही आणि देणं नाही. त्यामुळे जर या 24 तासाच्या जर याच्यावर तातडीने कारवाई नाही केली शासनाने तर आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक नगरपालिकेला फुलूप लावू. शेवगाव पाणी पुरवठा योजनेची पाहणी करण्याकरता आम्ही सर्व नगरसेवक भारतीय जनता पार्टी सर्व नगरसेवक या ठिकाणी पाणी करता मुद्दाहून आलो आहोत. गेली 10 दिवसापासून शेवगावला पाणी नाही. प्रत्येक वेळी पाहतो आपण जो 2-2, 1-1 दिवसाआड पाणी मिळायचं ते 8-8, 10-10 दिवसांनी पाणी मिळायला लागले. धरणातलं पाण्याचं प्रमाण अतिशय कमी झालेलं आहे असं सांगण्यात येतंय पण इथं वास्तविक पाहता एवढंही प्रमाण धरणातलं पाण्याचं कमी झालेलं नाहीये. लवकरात लवकर याचं लवकरात लवकर गांभीर्य दखल घेतली नाही, संबंधित ठेकेदार कारवाई केली नाही तर आम्ही पूर्ण पालिका बंद करू, टाळेठोक आंदोलन करू व संबंधित सभापती असतील पंचायत समितीचे उपकलेक्टरला आम्ही घेराव घालण्याचं लवकर लवकर आंदोलनाचा पवित्रा उचलणार आहोत. पुणे मेट्रोसाठी संदीप दहेटाय, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, शेवगाव.